नागपूर तालुक्यातील नेसू सिंचन प्रकल्पाच्या सांडव्यामुळे गळती लागल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झालं असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. नवापूर तालुक्यातील नेसू सिंचन प्रकल्पाच्या सांडव्याजवळ गळती लागण्यानं परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गळती दिवसभर वाढतच होती. ग्रामस्थांनी या बाबतीत बांधकाम विभागाला सकाळी 7 कळविले होते, मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळचे 7 वाजवले. त्यानंतर गळती बंद करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु बांधकामाच्या या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले होते. नवापूर तालुक्यातील खैरवे गावाजवळ नेसू नदीवर हा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला आहे. पहिल्यांदाच अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे हा प्रकल्प 100% भरला. प्रकल्पाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन सांडव्याच्या माध्यमातून बाहेर जात आहे. मात्र सांडव्याजवळ असलेल्या पाचारीजवळ पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे गळती लागली होती. या गळतीनं सर्वत्र भीती निर्माण झाली होती. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचं दर्शन ग्रामस्थांना घडले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. मला 3 कळालं. पहिले मी सकाळी आलो होतं, पण कमी निघायचं पाणी. मग 3 सुमारास जमीन थोडी थोडी घासायला चालू झाली. मग मी तेव्हापासून इथं थांबलो, कोणी पडणार का काय. मग नंतर मी माझ्या पोलीस बांधवांना फोन केलं, मला हे लोक जास्त जमा झाले आहे तर तुम्ही 1-2 येऊन जा. तर आमचे खानबारीचे पोलीस, सर्व 3-4 पोलीस होते, ते इथं आले होते. मग ते मला आतापर्यंत ते सांभाळत होते, पण मला ते सांगायचे आता जाऊ का मी पोलीस पाटील. ते इथं गर्दी बी संपली, मी त्यांना जा असं सांगून दिलं, त्यांना मी सांभाळून घेणार असं, म्हणून मी आतापर्यंत थांबलेलो आहो इथं. आमचं पाण्याची टाकी पण अशी जाई, 1 पण त्या पाणी टाकीमध्ये पाणी नाही आला. आणि गावकऱ्यांनी यांचं पाणीसुद्धा पी प्यायला नाही. स्वतःचं म्हणजे आमचे हेडपंप वगैरे आहे, बोरिंग केलेले आहे, ज्यांचे स्वतंत्र आहे ते आम्ही हे करत आहे. यांचे पाणी आजसुद्धा आम्ही पिलेलं नाही. चला ओके. पण तुम्ही आता या गावाच्या संदर्भात जे काही तुम्ही जे सहकार्य केलं आणि ज्या प्रशासनाच्या विरोधात तुम्ही आता खंबीरपणे उभे आहेत, ते तुम्ही अविरतपणे राहणार का? MDTV News Bureau, नवापूर.